नमस्कार मित्रांनो, फोकसवर मी योगेश आज परत एकदा घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना फायद्याचे ठरेल असे चालू घडामोडीचे अवलोकन. आज आपण पाहणार आहोत 1 ऑगस्ट से चालू घडामोडींचे अवलोकन आणि लोकसत्ताच्या इथे म्हणजे मुखपृष्ठावर इथली पहिलीच बातमी आहे, प्रत्येक गावात विद्युतीकरणाचे लक्ष गाठण्यात अपयश. चला तर मग पाहूया या बातमीमागचं. या बातमीवरून आपल्याला एवढंच जाणून घ्यायचं आहे की 31 जुलैचं जे लक्ष ठेवलं होतं त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातल्या बऱ्याचशा आदिवासी पाड्यापर्यंत काही कारणास्तव आणखीनही वीज पोहोचू शकलेली नाही, म्हणजे सरकार हे अपयशी ठरलं आहे या बातमीमध्ये. दुसरं तर काही माहिती करून घेण्याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही आहे, परंतु आपल्या केंद्र सरकारची एक योजना आहे ती म्हणजेच सौभाग्य योजना, म्हणजेच प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. मित्रांनो लक्षात घ्या, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना म्हणजे सौभाग्य योजना. या योजनेनुसार पंतप्रधानांनी एक लक्ष ठेवलं होतं, ते म्हणजे डिसेंबर 2018 पर्यंत भारतातल्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक माणसाला विजेचा फायदा मिळाला पाहिजे, म्हणजे प्रत्येक गावापर्यंत, मग ते गाव कितीही लोकसंख्येचं असो, वीज पोहोचली पाहिजे. आणि या योजनेचा फायदा अशा लोकांना होणार आहे ज्यांचं नाव जनगणनेमध्ये 2011 जनगणनेमध्ये ज्यांच्या घरी वीज नाही अशी ज्यांची नोंद आहे अशांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. दोन गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो, या योजनेबद्दल दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे 2011 जनगणनानुसार ज्या लोकांच्या घरी वीज पोचलेली नाही अशा लोकांना याचा फायदा मिळणार आहे, आणि जनगणनेच्या बाहेरही असे काही लोक असतील ज्यांना विजेचा फायदा मिळाला नाही त्यांना या योजनेद्वारे 500 रुपये घेऊन वीज पोचवण्यात येईल. आणि दुसरी म्हणजे या योजनेचं लक्ष, ते म्हणजे 2018 डिसेंबरपर्यंत सर्व लोकांना वीज पोचण्याचं या योजनेचं लक्ष आहे. तर आपण पाहिले सौभाग्य योजना, नंतर त्याच्या खालीच आपली इथे दुसरी बातमी पाहायला मिळेल, ती म्हणजे राज्यात जलनियमन. तर जलनियमन म्हणजे काय, तर राज्यातील काही प्रदेश आणखीन असे आहे की जिथे पाण्याची पातळी खूप खालावलेली आहे, तर ज्या भागात पाण्याची पातळी खालवलेली आहे अशा भागांना पुनर्भरणासाठीच्या उपाययोजना केल्याशिवाय पाणीपुरवठा व भोगोटा प्रमाणपत्र मिळणार नाही, म्हणजेच पुनर्भरणासाठीचे उपाययोजना म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना करणे हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या ज्या भागात पाण्याची पातळी अतिशय खालवलेली आहे अशी जी भागं आहेत ती राज्याने अधिसूचित केलेली आहे आधीच, अशा भागांना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करणे हे बंधनकारक झालेले आहे. आणि काही इतरही काही नियम करण्यात आलेले आहे, ते नियम आपण चला पाहूया इथे थोडक्यात. तर मित्रांनो इतर नियमांमध्ये असं दिलेलं आहे की 200 फुटापर्यंत विहीर घेता येणार आहे, परंतु 200 फुटापासून जर अधिक विहीर घ्यायची असेल तर ती फक्त पिण्याच्या पाण्याच्या वापरासाठीच घेता येईल. त्या विहिरीचं आपल्याला उद्योगासाठी किंवा शेतीसाठी पाणी वापरता येणार नाही. उद्योग शेतीसाठी विहिरीची मर्यादा ही फक्त 200 फूट करण्यात आलेली आहे. 200 फुटापेक्षा जास्त विहीर आपल्याला शेतीच्या वापरासाठी घेता येणार नाही, आणि 200 फुटापेक्षा जास्त विहीर घेतलीच तर ती फक्त पिण्याच्या पाण्यासाठी घेता येईल. आणि आणखीन एक नियम म्हणजे सांडपाणी घनकचरा व प्रक्रिया न केलेला मलप्रवाह यांचा भारतीय मानक ब्युरोकडून दर्जा निश्चित करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. बऱ्याच वेळा काय होते, सांडपाणी आणि घनकचरा यामुळे जमिनीखालची जी पाण्याची पातळी आहे ती बऱ्याच प्रमाणात दूषित होत आहे, म्हणून ही एक प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे की भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS यांच्याकडून सांडपाणी आणि घनकचरा यांचा आपल्याला दर्जा निश्चित करून घेण्याचा आहे. तर आपण पाहूया हे जे नियम हे पाहिले आपण नियम, ज्या ठिकाणी पाण्याची पातळी खूप खालावली आहे अशा ठिकाणच्यासाठी हे नियम आहेत. एक म्हणजे 200 फुटापर्यंत विहीर, त्यापेक्षा जास्त विहीर घ्यायची असली तर ती फक्त पिण्याच्या पाण्यासाठी, आणि दुसरी म्हणजे सांडपाणी घनकचरा यांचे भारतीय मानक ब्युरोकडून दर्जा निश्चित करून घेण्याचे आदेश, आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक. तर आपण पाहिलं राज्यात जलनियमन ही बातमी पण आपण एकदा पाहून घेतली. तर मित्रांनो आणखीन एक बातमी जी आहे, NRCच्या नावावर दडपशाही नको. तर आपण कालच ही बातमी पाहिली आहे, NRC म्हणजे नेमकं काय, राष्ट्रीय नागरिक नोंदणी अभियान म्हणजे नेमकं काय हे आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आपण परत एकदा तो व्हिडिओ पाहू शकता किंवा ज्यांच्या लक्षात असेल त्यांना एकदा पुन्हा रिव्हिजन होऊन जाईल. तर मित्रांनो लोकसत्ता पेपर कसा वाचावा स्पर्धेपरीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सांगताना मी हे सांगितलं होतं की बऱ्याचशा मुलांचं असं म्हणणं असतं की आपल्याला पेपर वाचायला खूप वेळ लागतो, परंतु रोज जर आपण एखाद्या गोष्टीचं बॅकग्राऊंड चेक करत राहिलो पाहत राहिलो
तर पुन्हा पुन्हा ती बातमी वाचण्याची आपल्याला गरज पडत नाही. जसं की NRC जर कालच काही लोकांनी चांगल्या तऱ्हेने व्हिडिओ पाहिला असेल किंवा चांगल्या तऱ्हेने एक बातमी वाचून ठेवली असेल, तर आता NRC बद्दल लोकांना पुढे पुढे रोज, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना रोज पुढे ही बातमी वाचण्याचं काम पडत नाही. जेवढे आपण पॉईंट्स काढले आहे तेवढ्यांचीच परत रिव्हिजन करावं लागेल, किंवा एखादा पॉईंट नवीन मिळाला तर तो त्या नोट्समध्ये ॲड करावा लागेल. एवढंच आपल्याला काय तर ते करायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर मी परत एकदा सांगतो, NRC जे आहे, राष्ट्रीय नागरिक नोंदणी अभियान, ते फक्त महाराष्ट्रामध्ये आसाम या राज्यातच आहे. 1951 पहिल्यांदा NRC झाली होती आणि आता त्याच्यात पुन्हा सुधारणा करण्यात येत आहे. त्यामध्ये 1971 पर्यंत ज्या लोकांचं जर नाव 24 मार्च 1971 च्या मध्यरात्रीपर्यंत ज्या लोकांकडे मतदार नोंदणी, ज्या लोकांची मतदार नोंदणी म्हणून झाली असेल अशा लोकांचं नाव त्यामध्ये येणार आहे. आणि 1951 च्या NRC मध्ये ज्या लोकांचे नाव आले होते त्यांच्या वंशजांचे नाव यावेळेसच्या सुधारण्याच्या NRC मध्ये येणार आहे. आणि बाकी लोकांना आपल्या महाराष्ट्राचे म्हणजे आपल्या भारताचे रहिवासी नाही असं म्हणून वेगळं करण्यात येणार आहे NRC द्वारे. बांगलादेशमधून जी घुसखोरी होते आसाम या राज्यात, ती घुसखोरी रोखण्यासाठी हे NRC म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन हे करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण इथे एक आणखी बातमी पाहतो, गोपाळ कृष्ण गांधी यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार. तर एक प्रश्न असा बनतो ग्रुप सी ग्रुप डीच्या एक्झामनुसार की यंदाचा राजीव गांधी सद्भावना पुरस्कार कोणाला मिळाला, तर तो गोपाळ कृष्ण गांधी यांना मिळाला. गोपाळ कृष्ण गांधी हे बंगाल या पश्चिम बंगाल या राज्याचे माजी राष्ट्रपती आहेत. यंदाच्या राष्ट्रपती निवडणुकीत ते आघाडी सरकारचे उमेदवार सुद्धा राहिलेले आहेत. गोपाळ कृष्ण गांधी हे प्रशासकीय सेवेसुद्धा काही वर्ष होते. तर आपण पाहूया, राजीव गांधी सद्भावना पुरस्कार हा गोपाळ कृष्ण गांधी यांना मिळालेला आहे, हा प्रश्न बनू शकतो. आपण हे सर्वांनी लक्षात ठेवावे, ही गोपाळ कृष्ण गांधी यांना या वर्षीचा राजीव गांधी सद्भावना पुरस्कार मिळाला. आणखीन एक ग्रुप सी ग्रुप डी एक्झामच्या दृष्टिकोनातून मी एक प्रश्न इथे आपण पाहू शकतो. यंदाचे बाजार मूल्यात अग्रस्थानी असलेली एप्रिल ते जून या तिमाहीत बाजार मूल्यात अग्रस्थानी असलेली कंपनी कोणती, तर ती रिलायन्सच. TCSला मागे टाकून रिलायन्स ही मौल्यवान ठरलेली आहे. बाजार मूल्यात अग्रस्थानी रिलायन्स ही ठरलेली आहे. ग्रुप सी ग्रुप डीच्या एक्झामच्या नुसार हा प्रश्न बनू शकतो की बाजार मूल्यात अग्रस्थानी कंपनी कोणती आहे, तर ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स. त्यानंतर खेळाच्या बातम्यात पण आपण एक कालच बातमी पाहिली होती की इंग्लंड हा आज भारताविरुद्ध त्यांचा 1000वा कसोटी सामना खेळतोय. आणि अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा क्रिकेट संघ हा पहिलाच क्रिकेट संघ ठरलेला आहे. इंग्लंड हा एकमेव क्रिकेट संघ जो आहे तो 1000 सामने खेळणारा क्रिकेट संघ बनेल. आज जी सामन्याला सुरुवात होणार आहे त्यानुसार इंग्लंड हा क्रिकेट संघ असा संघ आहे की जो 1000 क्रिकेट कसोटी सामने खेळणारा देश बनलेला आहे. तर मित्रांनो, आपण थोडक्यात काही अगदी छोट्या अतिशय कमी वेळामध्ये लोकसत्ता पेपरच्या चालू घडामोडीचं अवलोकन पाहिलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं चालू घडामोडी आहेत, अशाच गोष्टींचा आपण इथे अवलोकन करत असतो. ग्रुप सी ग्रुप डी ग्रुप ए ग्रुप बी राज्यसेवा UPSC अशा सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण अवलोकन करत असतो. तुम्ही रोज असं 5-10 मिनिटांमध्ये हा व्हिडिओ पहावा आणि तुम्हाला आवडत असेल तर आपला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करावा. धन्यवाद.